जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आपलं अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपण सर्वांचीच भाषणं ऐकली म्हणून मी पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही, पण आपल्यासारखा एक सुशिक्षित आणि कायद्याचं ज्ञान असणारा विधिमंडळाचा सदस्य आज अध्यक्षपदावर बसलेला आहे. या सभागृहामध्ये काही डेकोरम पाळावा अशी आपली नेहमीच अपेक्षा असते. सुधीर भाऊंनी देखील त्याच्यावर भाष्य केलं. या सभागृहात जागा सोडायची नाही हे सगळ्यांना एकदा स्ट्रिक्ट सांगितलं पाहिजे. आपण जी जागा सोडून पुढे येण्याचं काम करतो ते थांबवता येईल का? मला वाटतं तुम्ही सगळे आदर्श जे आहेत ते पाळण्यासाठी आम्हाला आग्रहानं सांगाल असा मला विश्वास आहे. जागा सोडणे, समोरची भाषणं करत असताना मध्ये मध्ये बोलणे, भाषणात अडथळा निर्माण करणे, विशेष पॉईंट असेल तर पॉईंट ऑफ ऑर्डर आपण उल्लेख केलाच. शेवटी सभागृहामध्ये मी वयाच्या 27 वर्षी या सभागृहात आलो. मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्यावेळी भाषण चालू असताना अध्यक्ष उभे असताना दारातनं आत येऊन तिथंच आम्ही उभं राहायचो, पुढे चालतही यायचो नाही. आता अध्यक्ष उभा राहो काही करो आपलं आपलं सगळं चालूच असतं. यालाही आपण थोडीशी सर्वांनाच म्हणजे आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. समज द्यावी हा शब्द कदाचित सगळ्यांना आवडणार नाही, पण काहीतरी डेकोरम सभाग या हिरव्या कार्पेटवर ज्यावेळी पायल ठेवून आपण आत येतो त्यावेळी काही साधन सुचिता काही सिस्टीम या आपल्याला सभागृहात आपण येतो याचं पालन आपण केलंच पाहिजे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे भाषण करतोय आपण, समजा तिकडून भाषण करताना आम्ही मध्येच काहीतरी बोलणं, एखाद्याला पूर्ण बोलून द्यावं अशी व्यवस्था आपल्या सभागृहात असली पाहिजे. काहीतरी नव्या ह्या जुन्याच आहेत परंपरा, मधल्या काळात आपण विसरलेलो होतो. या सगळ्या व्यवस्था या जर आपण पाळू शकलो तर मला खात्री आता एखादा भाषण करत असेल मनाच्या विरोधी असेल तर दुसऱ्या बाजूला उत्तर द्यायला संधी पूर्ण मिळणार आहे. याचं भान ठेवून आपण ज्याला काय बोलायचंय ते बोलू. आता मगाशी आमचे समाजवादी पक्षाचे अबू आझमी भाषण करत होते, काय जे व्यक्त करायची आहे ती व्यक्त केल्यानंतर त्याला उत्तर द्यायला आपल्याला संधी असते. त्यामुळं क्रॉस प्रत्येकाचं भाषण अडवलंच पाहिजे ही जरा थोडीशी आपण व्यवस्था, मला खात्री आहे आपण याच्या बाबतीतही लक्ष द्याल. शेवटी सगळ्यांनी सांगितलंय आपण जावई आहात आमचे आणि आमचे खास करून आमचे जावई आहात आणि त्यामुळं आमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन आपला चांगला असेल याची मला खात्री आहे. नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला आम्ही कळवू आज यांनी काय काय केलं ते, आणि मग आपल्याला संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू. त्यामुळे विनोदाचा भाग सोडू दे, पण जावई हे दशम ग्रहातलं सासऱ्याच्या कुंडलीतलं दशम स्थान आहे, दशम ग्रह. आता कुंडल्या वगैरे आता आपण आधुनिक काळात आहोत, ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आधुनिकता निर्माण करण्यासाठी ती कुंडलीतलं दशम स्थान जे आहे ते कसं चुकीचं आणि खोटं आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला देवेंद्रजी एक संधी आहे. खाली जावई आणि वर सासरे या दोघांचं किमान एक वर्ष व्यवस्था अशी कायम ठेवायचं काम आपण करू शकता. फक्त कुंडली खोटी ठरवण्यासाठी शेवटी या कुंडलीचा अभ्यास करणारे जे आहेत ज्या अंधश्रद्धाळू आहेत त्यांचा विचाराला भेद देण्यासाठी एक वर्ष आपण वरच्या सभागृहात. आता मी मगाशी सन्माननीय आपल्या लोकप्रिय राज्यपाल महोदयांचा उल्लेख केला, ते 12 जण ते आता पाठवतील, त्यामुळं एक वर्षाची काळ आपण हा प्रयोग करू आणि मला खात्री आहे वर ते कधीच कुणावर अन्याय करत नाहीत, पण खाली आपण आणि वर हे देशभर उदाहरण देता येईल. आणि मला खात्री आहे की नार्वेकर साहेब हे आम्हाला न्याय देतील. जिरवळ साहेबांनी आदिवासी असताना देखील त्यांनी बऱ्यापैकी काम केलं, हा काळ आणखीन वाढला असता. शेवटी या तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात
त्या खुर्चीवर सभापती अध्यक्षपदाची निवड ज्यावेळी असते त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोर नाही नाही केलं म्हटलं आदिवासी असूनही त्यांनी चांगलं काम केलं. बोला आपण बोला. नाही नाही त्यांनी जिरवाळ साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्या बाबतीत आपल्या काय बोलत तुम्ही हा आपण ज्या ठिकाणी बसलेला तिथं आपल्याला पाठवू नये म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे होतात त्यांच्या समोर शक्यतो सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या सारखी लोक शक्यतो त्या दोन तीन दिवसात जात नाहीत. आपलं नाव अध्यक्षपदासाठी घेऊ नये हाच प्रयत्न सगळ्यांचा असतो कारण प्रत्येकाला मंत्री व्हायचं असतं आणि आपल्यालाही मंत्री आपण व्हाल अशी आम्हाला खात्री होती कारण सगळ्यांच्यात जास्त काळजी आम्हाला जावयांची होती त्यामुळे आपणही मंत्री व्हाल नगरविकास खात्याचे व्हाल आणि मुंबईतल्या कुलाब्यासारख्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि म्हणून चांगला न्याय नगर विकास खात्याला मिळेल असं आम्हाला वाटलेलं त्यामुळं आपल्याला आपल्या ज्ञानाचा उत्तम वापर करत असताना वकिलाची बाहेर वापर करायचा असतो. अध्यक्षपदावर बसल्यावर त्या वकिलाचा वापर वकिलाचं ज्ञान घेऊन आपण तुम्ही मार्गदर्शन करालच पण मला खात्री आहे की आपण या सभागृहातल्या सर्वांना चांगला न्याय द्याल. या निमित्तानं आपली या ठिकाणी निवड झालेली आहे. उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि मला खात्री आहे की उद्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांच्यावर आपण बोलणं योग्य आहे. आज फक्त आपलं अभिनंदन करणं आपण त्या खुर्चीवर बसल्या याचा आनंद व्यक्त करणं आणि भविष्य काळातल्या उद्याच्या 2.5 वर्षाच्या काळात आपण चांगल्या पद्धतीनं सर्वांना न्याय द्याल आणि सर्व भाषणाला योग्य अशा पद्धतीनं आपण न्याय देण्याचं काम कराल असा विश्वास बाळगतो. आपल्या निवडीबद्दल पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.